इश्यू काय असतात, पहिले तर एखादा कोर्ट जजमेंट काढतं, त्याच्यामध्ये जजमेंट मध्ये काय येतं इन द कोर्ट वगैरे जे काय आहे ते कोर्टाचं नाव असतं सीजेजेबी घेऊया आपण, ठीक आहे ठीक आहे इथपर्यंत कळलं. त्याच्यानंतर दोन पार्टीचे नाव असतात, ए वर्सेस कोण आहे हो, बी हा असेल प्लेंटिफ, हा आहे डिफेंडर, इथपर्यंत कळलं. नंतर कोर्ट काय लिहितं, क्लेम लिहितं किंवा सूट काय आहे तुमच्या दोघांचा, आता सूट एखादं घ्या काहीतरी सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनी किंवा पजेशन, तर इथे घेऊया आपण क्लेम काय आहे तुमचा, क्लेम आहे रिकव्हरी ऑफ मनी. इथपर्यंत कळलं. आता कोर्ट जजमेंट काढत आहे, तुमचा प्लेंटही आलेला आहे याचा आणि याचा डब्ल्यूएस पण आलेला आहे कोर्टाकडे, कोर्ट बघत आहे. आता याच्यानंतर रिकव्हरी ऑफ मनीचा जर सूट मनी फॉर 1 लाख रुपीज असं पण तुम्ही लिहू शकता सूट मध्ये तुमच्या, हे झालं सूट पर्यंत ठीक आहे. आता याच्यानंतर कोर्ट काय करतं, तुमचा प्लेंट घेतं इथे ठेवतं, तुमचा डब्ल्यूएस घेतं इथे ठेवतं, इथपर्यंत कळलं. प्लेंट मध्ये काय म्हटलं आहे की ए ए म्हणतोय की बी नी माझे 1 लाख रुपये घेतले आहे, हा एलिगेशन लावतो, पॅरा पॅरा करतो. मग आता सगळी स्टोरी लिहितो प्लेंट मध्ये की यांनी माझे फ्रेंडली रिलेशन होतं दोघांचं, या फ्रेंडली रिलेशन मध्ये मी त्याला 1 लाख रुपये हात उसने दिले होते पण त्यांनी मला परत केले नाही, 4 वेळा नोटीस पाठवली तरी परत करणे, मी ते इंटरेस्ट घेतले होते, जे काही फॅक्ट्स आहेत तुम्ही प्लेंट मध्ये लिहिले. कोर्ट मानते की प्लेंटिफचं म्हणणं काय ठीक आहे. मग आता याच्याकडे डब्ल्यूएस पण आला, नोटीस गेली, समन्स गेली, हा हजर झाला कोण, डिफेंडंट. डिफेंडंट आल्यानंतर डिफेंडंट काय म्हणतो, सर मी त्याचे 50,000 घेतले नाही, तो खोटा बोलतो किंवा मी घेतले होते पण रिटर्न केलेले ठीक आहे की नाही, किंवा काही जे अलिगेशन डिनाय करायचे ते लिहितो. आता दोन गोष्टी इथे आल्या, हा काय करतोय असर्ट करतोय, म्हणजेच काय करतोय असर्टेशन मीन्स कोणावरती अलिगेशन लावतोय, त्यात हा काय करतोय डब्ल्यूएस मध्ये डिनाय करतोय ठीक आहे. ह्या दोन गोष्टी कळल्या तुम्हाला. तर जे असर्ट करतात आणि जे डिनाय करतात त्याला म्हणतात इश्यूज क्लेम करतात, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, जर डब्ल्यूएस मध्ये त्यांनी म्हटलं की 1 लाख रुपये मी घेतले होते पण विथ इंटरेस्टची काहीही बोली झाली नव्हती, तर आता 1 लाख रुपये जर घेतले म्हणून स्वतः कबूल करत असेल तर त्याच्या वाद काढायची काही गरज आहे नाही, तर जे ऍडमिटेड फॅक्ट आहे त्याच्यावर कधी इश्यू निघत नाही. पहिला पॉईंट तरी सगळे नेहमी लिहून ठेवायचा, ऍडमिटेड फॅक्टवर इश्यू निघत नाही. मिळालं एक उत्तर आपल्याला. आता दुसरं, मग इश्यूज कुठल्या गोष्टींवर निघतात, तर यांनी हो म्हणतोय, हा म्हणतोय हो, हा म्हणतोय नाही, या गोष्टीवर इश्यूज निघतात. पण फक्त याला काय म्हणतात, मग इश्यूज ऑफ फॅक्ट म्हणतात. जे कोणताही प्लेंटिफ जर अलिगेशन लावत असेल आणि डब्ल्यूएस मध्ये डिफेंडंट डिनाय करत असेल त्याला म्हणतात फॅक्ट इन इश्यू, म्हणजे तथ्यावरचे फॅक्ट आहे, जे काही तुमच्यामध्ये सरकमस्टन्सेस घडले त्याच्यावरचे फॅक्ट आहे. बट अजून एक प्रकार आहे इश्यूज ऑफ लॉ, इश्यूज ऑफ फॅक्ट, असे दोन आहेत. तर आता लॉ म्हणजे काय, हे पहिला इश्यूज ऑफ फॅक्ट आणि इश्यूज ऑफ लॉ असे दोन प्रकार आहेत. तर फॅक्ट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं जे काही पार्टीमध्ये घडलं ते. लॉ म्हणजे काय, लॉ मध्ये बसतो की नाही तुमचा सूट, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सांगतात की डिस्क्रिएशन कोर्टाला आहे का, त्या सॉरी ज्युरिस्डिक्शन आहे का त्या कोर्टाला, लिमिटेशन आहे का, असा दावा कुणी कुणावर टाकू शकतं का आणि त्याचं कितीपत आपण टाकू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी फॅक्ट ऑफ लॉ मध्ये येतात ठीक आहे. अशा प्रकारचे दोन इश्यूज कोर्ट काढतं ठीक आहे. जर माझा सूट मी कोणावर टाकला, कोर्टामध्ये फाईल गेली, डिफेंडंट आला, आता दोघांचं काय होईल, डिस्कशन होईल, काहीतरी एक छोटीशी हेअरिंग होईल की मी सूट काय दाखल करतो, तू का उत्तर देत आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण कोर्टाला वाटलं की मला ज्युरिस्डिक्शनच नाही, तर कोर्ट इश्यू फॅक्टवर फ्रेम करण्याच्या आधी पहिले लॉवर फ्रेम करेल, याला म्हणतात प्रिलिमिनरी इश्यूज, जे फॅक्ट लॉ फॅक्ट ऑफ लॉवर कोर्ट काढतं की पहिले काय मला ज्युरिस्डिक्शन आहे की नाही, फॅक्ट कधी काढेल, म्हणजे काय फॅक्ट इन इश्यू कधी निघेल, तर हे दोघं येतील, एक छोटी मोठी हेअरिंग होईल, तुझा प्लेंट डे आणि तुझा डब्ल्यूएस डे कोर्ट पाहिल, कोर्ट सगळं चेक करेल ठीक आहे की नाही. मग आता कोर्ट काय काढेल, इश्यू काढेल. सेटलमेंट ऑफ इश्यू अँड डिटर्मिनेशन ऑफ सूट ऑन इश्यू ऑफ लॉ ऑर ऑन इश्यूज अग्रीड अपॉन, जे काही इश्यू अग्री करत आहात तुम्ही किंवा मग त्याच्यावर डिटर्मिनेशन कसं होतं तुमचं हे हेडिंग मध्ये सांगितलं आहे. रूल 1, फ्रेमिंग ऑफ इश्यूज, इश्यू कसे फ्रेम करायचे. इश्यूज अराइज व्हेन अ मटेरियल प्रोपोजिशन ऑफ अ फॅक्ट ऑर लॉ इज अफर्म बाय द वन पार्टी अँड डिनाइड बाय द अदर. कोणीही मटेरियल प्रोपोजिशन एकमेकांवर लावत असेल आणि एक जण अलिगेशन करत आहे आणि दुसरं त्याला डिनाय करत आहे, त्याला काय म्हणायचं, फ्रेमिंग ऑफ इश्यू किंवा इश्यू म्हणायचं ठीक आहे. इतकं कळलं. मग आता बघा, मटेरियल प्रोपोजिशन आर दोज प्रोपोजिशन ऑफ लॉ ऑर फॅक्ट विच अ प्लेंटिफ मस्ट अलेज इन ऑर्डर टू शो अ राईट टू सू ऑर अ डिफेंडंट मस्ट अलेज इन ऑर्डर टू कॉन्स्टिट्यूट हिज डिफेन्स.
आता वरती जे मटेरियल प्रपोजिशन शब्द दिला ना त्याचं खाली एक्सप्लेनेशन दिलाय की मटेरियल प्रपोजिशन म्हणजे काय. तर मटेरियल प्रपोजिशन मध्ये जे काही अलिगेशन प्लेंटिफ लावतोय ते त्याचे मटेरियल प्रपोजिशन आहे. कळलं? जे काही प्लेंटिफ अलिगेशन लावतोय ते त्याला मटेरियल प्रपोजिशन म्हणायचं आणि जे काही डिनाय डिफेंडंट करतोय त्याला काय त्याचे मटेरियल प्रपोजिशन म्हणायचं. ठीक आहे. सब रूल थ्री, ईच मटेरियल प्रपोजिशन अफॉर्म बाय वन पार्टी अँड डिनाय बाय द अदर शॅल फॉर्म द सब्जेक्ट ऑफ द डिस्टिंक्ट इश्यू. कळलं का? कोर्टाला काय करायचं आहे, प्रत्येक अलिगेशनला वेगवेगळा इश्यू काढायचा आहे. किती इश्यू निघतील रिकव्हरी अकाउंट मध्ये? पहिले मागतो पैसे घेतले, दुसरे काय म्हणतो पैशाचा एक अग्रीमेंट पण दाखल करतो. डॉक्युमेंट काय, डॉक्युमेंट मध्ये ते खरं आहे की नाही हे प्रूव्ह करावं लागेल. हे एक इश्यू निघेल. इंटरेस्टचा इश्यू निघेल. ठीक आहे की नाही? असे काय काय तुमच्यामध्ये वादाचे मुद्दे जे जे निर्माण झाले त्या प्रकारे इश्यू तुमचे निघणार आहे. त्या डिस्टिंक्ट काढायचे बोलतात, एकत्र नाही काढायचे, डिस्टिंक्ट मध्ये काढायचे. ठीक आहे. इश्यूज पुढे या. इश्यूज आर ऑफ टू काइंड, दोन प्रकारचे इश्यूज आहे, इश्यूज ऑफ फॅक्ट अँड इश्यूज ऑफ लॉ. ठीक आहे. हे पण आपण आता डिस्कस केलं की कुठले इश्यू लॉ फॅक्ट ऑफ लॉ आहे, सॉरी कुठले इश्यूज इश्यूज ऑफ फॅक्ट अँड कुठले इश्यूज इश्यूज ऑफ लॉ आहे. सब रूल फाईव्ह मध्ये, ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट द कोर्ट शॅल आफ्टर रीडिंग द प्लेंट अँड द रिटन स्टेटमेंट. At the first hearing of the suit, issues कधी settle होतात? Point लक्षात ठेवायचे. At the first hearing of the suit, कधी हो? जेव्हा court WS पाहिल आणि plaint पाहिल. If any and after examination under the rule 2 of order X and after hearing of the parties or their pleaders, मी तुम्हाला सांगितलं होतं direct party आल्यानंतर examination of parties च्या order मध्ये काय पाहिलं, एक छोटी त्यांची first hearing होते की तुम्ही कशाबद्दल सूट टाकलाय, तुम्ही कशाबद्दल सूट टाकलाय, काय अलिगेशन्स आहे, अजून काही तुम्हाला पुढे दाखल करायचं का, थांबायचं का इश्यू सेटल करण्यासाठी. ही फर्स्ट हिअरिंग त्यांना ऐकल्यानंतर पुढे आणि त्यांच्या प्लीडरला ऐकल्यानंतर जर पार्टीज हजर नसेल तर असर्टेन अपॉन व्हॉट मटेरियल प्रपोजिशन ऑफ फॅक्ट ऑर ऑफ लॉ द पार्टीज आर ॲट व्हेरियन्स. मग आता कोर्ट बघतो दोघांनाही ऐकल्यानंतर की कुठले मटेरियल प्रपोजिशन आहे आणि कुठले फॅक्ट आहे की दोघांचं संगनमत होत नाही आहे, दोघांमध्ये डिफर होत आहे, दोघांमध्ये व्हेरियन्स येत आहे. म्हणजे काय, कसे व्हेरियन्स? हा म्हणतो पैसे दिले, हा म्हणतो नाही दिले, असे व्हेरियन्स दोघांमध्ये येत आहे. कोर्ट पाहत पाहिजे की कुठं नेमकं कारण काय यांच्या वादाचं. पुढे या. अँड शॅल देअर अपॉन प्रोसीड टू फ्रेम अँड रेकॉर्ड द इश्यूज ऑन विच द राईट डिसिजन ऑफ द केस अपियर टू डिपेंड. मग आता कोर्ट असे इश्यूज फ्रेम करेल की राईट जे काही डिपेंड आहे, कोणाचे राईट? प्लेंटिफ आणि डिपेंडंटचे. तसे इश्यूज कोर्ट फ्रेम करणार आहे की कशावर डिपेंड करतंय. ठीक आहे की नाही? पुढे या. रूल सिक्स, नथिंग इन दिस रूल रिक्वायर द कोर्ट टू फ्रेम अँड रेकॉर्ड इश्यूज वेअर द डिपेंडंट ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट मे मेक नो डिफेन्स. आता काय होईल, डिफेन्सच घेत नाही फर्स्ट हिअरिंगला कोण? डिफेंडंट. आता हे किती प्रकारे डिफेन्स न घेणार आहे सांगा बरं मला. एक तर तो जाऊन ऍडमिट करेल, सर मला सगळं ऍडमिट आहे, इश्यू फ्रेम करण्याची गरज आहे. रूल टू, कोर्ट प्रोनाउन्स अ जजमेंट ऑन ऑल इश्यूज. इथे सांगितलंय की कोर्टाला सगळ्याच्या सगळ्या इश्यूवर जजमेंट द्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे चार इश्यू काढले कोर्टाने, दोन सोडून दिले महत्वाचे नाही आणि दोन वर काय हो जजमेंट काढता, असं होणार नाही. कोर्टाने जेवढे इश्यूज त्या केसमध्ये निघेल सगळे व्यवस्थित पाहायचे आणि सगळ्या इश्यूज सेटल झाल्यानंतर जजमेंट द्यायचं आहे. नाउ इट्स स्टँडिंग दॅट अ केस मे बी डिस्पोज ऑफ ऑन अ प्रिलिमिनरी इश्यू, the court shall subject to the provision of the sub rule 2 pronounce a judgment on all issues. Notwithstanding that म्हटलं म्हणजे काय, वरती काहीही म्हटलं म्हणजे हेडिंग मध्ये काहीही म्हटलंय की फॅन लावायचं का बघा इथे काय, notwithstanding that a case may be disposed of on a preliminary issue. आता खाली जे म्हटलंय ना सब रूल 2 मध्ये, ठीक आहे, इथे म्हटलंय की कोर्ट प्रिलिमिनरी इश्यू वर सुद्धा जजमेंट काढू शकतो. खालच्या रूलला नॉट विथ स्टँडिंग म्हटलंय त्यांनी, म्हणजे काय, खालच्या सब रूल 2 मध्ये काहीही सांगितलं असेल तरी कोर्टाला मात्र सगळ्या इश्यूवर जजमेंट काढायचं आहे. आता खालच्या रूल मध्ये काय सांगितलं ते नंतर बघूया. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सब रूल 2 प्रोनाउन्स अ जजमेंट ऑन ऑल इश्यूज. जनरल रूल म्हणते की ऑल इश्यूज वर तुम्हाला जजमेंट काढायचं आहे, पण इथे एक एक्सेप्शन दिले कशाचं, सब रूल 2. सब रूल 2 काय म्हणते बघा, इथे सब रूल 2 च्या समोर बट लिहून ठेवलं तरी चालेल तुम्हाला की कळेल मग असताना. Where issues both of law and the fact arise in the same suit. आता कधी कधी काय होतं ज्युरिस्डिक्शनचं मॅटर, तर जसं अजय आकाशनी म्हटलं की मॅडम प्रत्येक वेळेस काढावंच लागेल का फॅक्ट ऑफ लॉवर. ठीक आहे की नाही? इश्यूज ऑफ लॉवर तुम्हाला इश्यूज
तर नाही गरज नाही आहे, जिथे अराईज होत आहे लॉचा क्वेश्चन तिथेच तुम्हाला काढावं लागेल. लॉचा क्वेश्चनच अराईज नाही, तुम्ही आधी सूट व्यवस्थित टाकला आहे तरच लॉचा तर नाही होणार, नाही तर होईल अराईज. फेर इश्यूज ऑफ बोथ लॉ अँड द फॅक्ट अराईज इन द सेम सूट अँड द कोर्ट इज ऑफ ओपिनियन दॅट द केस or any part thereof may be disposed of on an issue of law only, it may try that issue first if that issue is related to. आता बघा, पहिले जर कोर्टाला वाटलं की लॉ अराईज होतोय कुठेतरी, क्वेश्चन ऑफ लॉ येत आहे, ज्युडिशियल मध्ये आहे की नाही, लिमिटेशन मध्ये आहे की नाही, ठीक आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अराईज होतात, कोर्ट पहिले त्याचा प्रिलिमिनरी इश्यू काढून घेईल, ठीक आहे की नाही. मग नंतर इश्यूज ऑफ फॅक्ट कडे जाईल, म्हणजे बेसिक जो सूट आहे त्यानंतर डिसाइड होईल. पहिले तर मला हे डिसाइड करू द्या की मला ज्युडिशियल मलाच अधिकार आहे की नाही, ठीक आहे की नाही. सो आता लॉ इश्यूज ऑफ लॉ म्हणजे काय, तर ते खाली दिलं आहे, द ज्युरिसडिक्शन ऑफ द कोर्ट. पहिला पॉईंट काय, ज्युरिसडिक्शन ऑफ द कोर्ट. बार टू द सूट क्रिएटेड बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. बार टू द सूट, बार कोण करतो, तुमच्या सूटला लिमिटेशन लॉ करतो, ठीक आहे की नाही, असे लॉ. अँड फॉर द पर्पज ऑफ मे इफ इट थिंग्स फिट पोस्टपॉन द सेटलमेंट ऑफ द अदर इश्यूज अंटिल आफ्टर दॅट इश्यू हॅज बीन डिटरमाइंड. कोर्ट तुमच्या फॅक्ट इन इश्यू काढायला, ठीक आहे की नाही, जो तुमचा वाद आहे त्याला पोस्टपॉनमेंटची एक डेट देईल. पहिले मला हे सॉल्व्ह करू द्या, नंतर तुमचा प्रश्न सॉल्व्ह करू, ठीक आहे की नाही. अँड मे डील विथ द सूट इन अकॉर्डन्स विथ द डिसिजन ऑन दॅट इश्यूज, ठीक आहे. आणि ते जे लॉसाठी इश्यू काढलाय, पहिले त्याला डील करेल कोर्ट आणि नंतर बाकीचे प्रोसिडिंग होईल. कळेल पर्यंत इश्यूज. रूल थ्री, मटेरियल फ्रॉम विच इश्यू मे बी फ्रेम. आता बघा, मटेरियल काय वापरायचं आहे तुम्हाला, जे काय ते विचार, कुठल्या गोष्टीवरून इश्यू फ्रेम करेल कोर्ट, झालंय ऑलरेडी डिस्कस त्याच्यावर आपलं, काय झालंय, तू माझे पैसे घेतले का, मी तुझ्यावर काय अलिगेशन्स लावतोय वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. मटेरियल काय, वाद मुद्दे, फ्रॉम विच इश्यूज मे बी फ्रेम, फ्रॉम विच दोघांमध्ये काय असे वाद मुद्दे निघून आले की कोर्ट त्याच्यावर इश्यूज फ्रेम करणार आहे. द कोर्ट मे फ्रेम द इश्यूज फ्रॉम ऑल ऑर एनी ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स. तर कुठले कुठले आहे बघा, अलिगेशन्स, एक व्यक्ती दुसऱ्या गोष्टीवर अलिगेशन्स लावताय. पहिला पॉईंट काय, जे काही तुम्ही माझ्यावर लावताय अलिगेशन त्याच्यावर इश्यू फ्रेम होणार. दुसरा काय, अलिगेशन मेड ऑन ओथ, ओथ वर काय शपथ घेऊन अलिगेशन लावताय, साधे सुधे नाही. काय देतात प्लेंट मध्ये तुम्ही, व्हेरिफिकेशन की जे काही मी वर बोलतोय पॅरा 1-10 हे शत प्रतिशत सत्य आहे, वरून त्याला कंपल्सरी अफिडेव्हिट पण जोडून देत आहे. बाय द पार्टीज ऑर बाय एनी पर्सन प्रेझेंट ऑन देअर बिहाफ और मेड बाय द लीडर्स ऑफ सच अ पार्टी. लीडर सुद्धा, ठीक आहे की नाही. बघा काय म्हटलं, कोणी अलिगेशन लावतंय ओथ घेऊन, पार्टीज आहे दोन्ही पण असो, यांनी पण लावले असेल काउंटर क्लेम मध्ये ते पण असेल, और बाय एनी पर्सन प्रेझेंट ऑन द बिहाफ, मग लीगल रिप्रेझेंटेटिव्ह का असेल ना तुमचे, किंवा मग लीडर का असेल, वाद मुद्दे काढणार आहे, म्हणजेच काय इश्यूज काढणार आहे. अलिगेशन मेड इन द प्लिडिंग ऑर इन आन्सर टू द इंटरोगेटर इज डिलिव्हर्ड इन द सूट. जे काय प्लेंट मध्ये अलिगेशन लावले त्याच्यावर सुद्धा वाद मध्ये काढेल, आणि इंटरोगेटरीज मध्ये सुद्धा काही आन्सर खोटे दिले, काही आन्सर क्वेश्चन असे विचारले आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करणार आहे, कोर्ट इश्यू काढणार आहे, ठीक आहे. द कंटेंट ऑफ अ डॉक्युमेंट प्रोड्यूस बाय अदर पार्टी, आता हे महत्वाचं आहे, काय करते पहिले त्या कंटेंटवर इश्यू काढेल, की आता कंटेंटवर इश्यू काढणार, की डॉक्युमेंट जर असेल पहिले एक अग्रीमेंट आहे, अग्रीमेंट मध्ये म्हटलं की 1-10-2020 ला मी यांना एक अग्रीमेंट करून दिलं होतं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मी 1,00,000 रुपये तुम्हाला होम लोन देत आहे विथ द इंटरेस्ट ऑफ 5%, 6% व्हॉटएव्हर. सो या कंटेंटवर इश्यू काढेल आता कोर्ट, काय हो की 1-10-2020 ला प्लेंटिफने डिफेंडंटला 1,00,000 रुपये दिले होते का विथ द इंटरेस्ट ऑफ द 5% वगैरे, आणि प्लेंटिफने जे प्रूव्ह केलं काय, प्लेंटिफमधून मी तसं डॉक्युमेंट दाखल करताय, आणि मी प्रूव्ह डॉक्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी काय करेन, मी एखादा अटेस्टिंग विटनेसही आणेल मग, ठीक आहे की नाही, अटेस्टिंग विटनेस आणेल, 4 वेळांना नोटीस दिली होती त्यांची सही आहे बघा, सर माझी सही आहे, विटनेस आणेल, ते हे डॉक्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी द्यावं लागतं. तर कोर्ट या डॉक्युमेंटवर काय करणार आहे, इश्यू काढणार की हे डॉक्युमेंट खरं आहे का, त्यांनी प्रूव्ह केलं. इश्यू कशा कशावर निघणार आहे, काय अलिगेशन्स तुम्ही लावता प्लेडिंग्स मध्ये, प्लेंट आणि WS मध्ये, आणि इंटरोगेटरीज मध्ये, ठीक आहे की नाही, आणि परत डॉक्युमेंट काय काय देता, प्लेंटिफ रिलाय ऑन द फॉलोइंग डॉक्युमेंट, म्हणजे जे काही मी सबमिट करतोय ना डॉक्युमेंट, ज्याच्यावरून अलिगेशन लावतोय त्या डॉक्युमेंटवर सुद्धा प्लेंटिफ इश्यूज कोर्ट इश्यू काढणार. रूल 4, कोर्ट मे एक्झामाइन द विटनेसेस ऑर डॉक्युमेंट्स बिफोर फ्रेमिंग द इश्यूज. कोर्ट मे एक्झामाइन द विटनेस ऑर डॉक्युमेंट बिफोर फ्रेमिंग द इश्यूज. आता बघा काय होतं, प्लेंट मधून कोर्टाला क्लिअर होत नसेल, WS मधून क्लिअर होत नसेल, कधी कधी होतं ना लेटर लिहिलं, लेटर मध्ये काही कळतच नाही आहे,
ठीक आहे की नाही, मग बोलावं लागतं अशा ठिकाणी, मग तिथे एक छोटीशी हेरे होईल, आर्ग्युमेंट होईल, एका पार्टीला बोलून दुसऱ्या पार्टीला म्हणून एक्झामाइन करेल कोर्ट, कोर्टाला वाटलं की मला इश्यू फ्रेम करायला यांची एक्झामिनेशन महत्वाची, तर कोर्ट एक्झामाइनही करून घेईल बिफोर द फ्रेमिंग ऑफ इश्यू, ठीक आहे की नाही. Whether the court is of opinion that the issues cannot be correctly framed without the examination of some person not before the court or without the inspection of the document not produced in the suit. जर कोर्टाला वाटलं की काही लोकांची एक्झामिनेशन केल्याशिवाय मी इश्यू प्रॉपरली फ्रेम करू शकत नाही आणि काही डॉक्युमेंट असे आहे की त्याचे इन्स्पेक्शन केल्याशिवाय मी प्रॉपरली इश्यू फ्रेम करू शकत नाही, तर कोर्ट दोन्ही गोष्टी मागून घे, तुमच्या विटनेसलाही बोलवा, तुमचे डॉक्युमेंटही घेऊन घ्या, मी ते पाहिल्याशिवाय तुमच्यावर इश्यू फ्रेम करणार नाही. ओके, it may adjourn the framing of issues to a day not later than 7 days. ma issues apan ata frame karu, ata mala pehle document inspect karu dya, examination ghe dya, theek hai sanga. already date dilili asel na tithun, ja divshi court bolto ki aaj issue frame honar nahi, pehle mala examine karayche, kashi hoil ghatna, pehle to court tya party la samans patvel ki tumhi ya issues frame karayche, mala tumche examination ghena garjeche ahe, किंवा तुम्ही या कागदपत्र घेऊन या, ते कागदपत्र पाहिल्याशिवाय मी इश्यूज फ्रेम करणार नाही. मग ज्या दिवशी हे कागदपत्र फ्रेम होईल तिथून कोर्ट 7 दिवसानंतर काय करेल, आता इश्यू फ्रेम. ओके, मग कंपेअर सुद्धा करू शकतो कोणत्याही कोर्ट कुठल्याही पर्सनला की या. रूल 5, पॉवर टू अमेंड अँड स्ट्राईक आउट इश्यू. आता कोर्टाने इश्यू तर फ्रेम केली पण कोर्टाला वाटलं की त्याला अमेंड करण्याची गरज, ते तारीख चेंज करून घेईल, अमेंड करेल, स्ट्राईक आउट करेल. कोर्टाला जर वाटलं की स्ट्राईक आउट करण्याची गरज, हा इश्यू जर पूर्ण काढून टाकायची गरज, दुसरा मी त्याच्यावर सबस्टिट्यूट करू शकतो का, तेव्हा काय करेल कोर्ट, तो इश्यू काढून टाकेल, दुसरा सबस्टिट्यूट करेल. कळलं? द कोर्ट मे ऍट एनी टाइम बिफोर पासिंग अ डिक्री अमेंड द इश्यूज ऑर फ्रेम ऍडिशनल इश्यूज. बघा काय म्हटलंय, बिफोर पासिंग अ डिक्री म्हणजेच का, जजमेंट आणि डिक्री निघायच्या आधी. ऑन सच अ टर्म ऍज इट थिंग्स फिट, ऑन सच अ टर्म, कुठल्याही टर्मवर जेव्हा कोर्टाला वैचारिकता वाटेल त्याच्यावर. And all such amendments or additional issues as may be necessary for the determine a matter in controversy between the parties shall be so made for frame. जे काही कॉन्ट्रोवर्सी पार्टी मध्ये घडलेली आहे ते प्रॉपरली डिटरमाइन करण्यासाठी कोर्ट असंही करू शकतो. कोर्टाला पावर आहे कशाचे, अमेंडमेंट करायचे इश्यूज मध्ये आणि इश्यू टोटल स्ट्राईक आउट करायचे. ओके, रूल 5 मध्ये रिकास्टिंग ऑफ इश्यू. सब रूल 2, The court may also at any time before passing a decree strike out any issues that appear to it to be wrongly framed or introduced. आता बघा इथे काय म्हणत आहे, कोर्ट एखाद्या इश्यूला स्ट्राईक आउट करू शकतात जो की तुम्ही जे आधी सांगितलं तुम्हाला रॉंगली फ्रेम झालेला आहे चुकून त्यांच्याकडनं, किंवा तेव्हा इंट्रोड्यूस्ड झालाय कोर्टाला की हे असा नसायला हवा होता, दुसरा हवा असायला होता, आणि एखादा जर इव्हिडन्स आला त्याच्यानंतर कोर्टातले काहीतरी नवीनच तथ्य क्रिएट झालं, ठीक आहे की नाही, असा वाद नव्हता, दुसराच वाद आहे, तर कोर्टाकडे असं काही इंट्रोड्यूस झालं तर कोर्ट दुसराही इश्यू तिथे फ्रेम करू शकतो, पहिल्याला काढू. रूल 6, क्वेश्चन ऑफ फॅक्ट ऑर लॉ मे बी अग्रीमेंट बी स्टेटेड इन फॉर्म ऑफ ए इश्यू. अशा परिस्थितीत काय इश्यू कोर्ट सेटल करेल, हो की नाही, वादच नाही या दोघांमध्ये, ठीक आहे की नाही, दोघांच्या इच्छेनेच गेले. आता इथे काय म्हटलंय, यांनी अलिगेशन पण नाही लावले, तो पण काय करतोय डिनाय करत नाही, अग्रीमेंट बाय अग्रीमेंट गेले दोघ, ठीक आहे की नाही, पण आता कोर्ट इथे इश्यू कसे काढणार, मग प्रश्नच आहे की नाही. एक सांगतोय की मी अलिगेशन करत नाही, दुसरे सांगतो की मी डिनाय करत नाही, मग आता इश्यूज कसे निघणार, तर बघा. वेअर द पार्टीज टू ए सूट आर अग्रीड ऍज टू द क्वेश्चन ऑफ फॅक्ट. दोघांनाही क्वेश्चन ऑफ फॅक्ट मान्य काय म्हणतंय इथे लक्षात घ्या, मलाही मान्य आहे तुलाही मान्य. ओके, ऑर ऑफ लॉ टू बी डिसाइडेड बिटवीन देम. दोघांमध्ये जो लॉ झालाय, ज्या कायद्याने आपण कॉन्ट्रॅक्ट केलाय तोही मान्य आहे, मग आता प्रॉब्लेम काय. दे मे स्टेट द सेम इन द फॉर्म ऑफ एन इश्यू अँड एंटर इन टू अन अग्रीमेंट इन रायटिंग दॅट अपॉन द फाइंडिंग ऑफ द कोर्ट इन द अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑफ सच ए इश्यू. आता ते काय म्हणत आहे की जे आपल्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट झाला आम्हाला दोघांना मान्य आहे फॅक्ट ऑफ लॉ, पण आम्हाला कुठेतरी कन्फ्युजन होत आहे की तुझे किती आणि माझे किती, आपल्याला नाही ठरवायचे, कोर्ट ठरवेल आणि कोर्ट अफर्मेटिव्ह ठरवेल आणि निगेटिव्ह ठरवेल तरी ते आपल्याला मानणेच असेल, ठीक आहे. त्यातला सब रूल ए बघा, आता सब पॉइंट ए बघा, 6 मधला रूल 6 ए, अ सम ऑफ मनी स्पेसिफाइड इन द अग्रीमेंट ऑर टू बी असर्टेनेड बाय दिस कोर्ट ऑर इन अ सम सच अ मॅनर. पहिले तर सम ऑफ मनी, की दोघांमध्ये पैशाला घेऊन कुठे कन्फ्युजन होत आहे ते बाजूला काढायचंय कोर्टाला, कळलं, सिव्हिल आहे तर ऑब्व्हियसली पैसा असणारच आहे. असर्टन करायचंय कोर्टाला बाय दी कोर्ट ऑर इन सच अ मॅनर ऍज द कोर्ट मे डायरेक्ट,
आणि मग ज्या मॅनर मध्ये कोड तुम्हाला डायरेक्ट करणार आहे ना त्यामध्ये तुम्हाला सांगेल कोड शॅल बी पेड बाय वन पार्टी टू द अदर ऑफ देम. मग कोर्ट सांगेल की तुम्हाला एवढे पैसे यांना द्या. ठीक आहे, कोर्टाने ठरवलंय ना की काय वाद आहे ते, तसं सांगेल. ऑर दॅट वन ऑफ देम बी डिक्लेअर्ड एंटायटल टू सम राईट ऑर सब्जेक्ट टू सम लायबिलिटी स्पेसिफाइड इन द अग्रीमेंट. म्हणजे कोणाची लायबिलिटी येते, कोणाची राईट येते, पैशाला घेऊन सम ऑफ मनी, सम ऑफ दी मनीला घेऊन कोर्ट सांगणार आहे, स्पेसिफाईड करणार आहे, दोघांना डिटरमाईन करून देणार आहे. बी मध्ये सम प्रॉपर्टी, सिव्हिल आहे तर प्रॉपर्टी पण येणारच आहे, प्रॉपर्टीला घेऊन अग्रीमेंट असेल तर त्यांचं. मग स्पेसिफाईड इन द अग्रीमेंट आणि डिस्प्यूट इन द सूट शॅल बी डिलिव्हर्ड बाय वन ऑफ द पार्टीज टू द अदर ऑफ देम ऑर ऍज दॅट अदर मे डायरेक्ट. आता काय करेल कोर्ट इथे, प्रॉपर्टीला घेऊन पण तुमचा काय ते कन्फ्युजन सोडणार, सोडून टाकणार आहे दोघांचं, की स्पेसिफाईड करणार आहे कोर्ट तुमच्या डिक्री जजमेंट मध्ये की यांनी याला प्रॉपर्टी डिलिव्हर करावी, यांनी प्रॉपर्टी डिलिव्हर करावी, किंवा एका पर्सनची प्रॉपर्टी करण्यात तिसऱ्याची असेल तर या दोघांनी एवढी एवढी प्रॉपर्टी जशा सर्कमस्टन्सेस करायची होती तशी डिलिव्हर करावी. तीन मध्ये सांगितलं, सी मध्ये वन ऑर मोर ऑफ द पार्टी शॅल डू ऑर अब्स्टेन फ्रॉम डुईंग सम पर्टिक्युलर ऍक्ट स्पेसिफाईड इन द अग्रीमेंट अँड रिलेटिंग टू द मॅटर इन अ डिस्प्यूट. आता बघा, सिव्हिल मध्ये असाही वाद किंवा असेही कोर्टाला ओपिनियन कोणी मागू शकतं की सर मी हे करू की नाही, प्रॉपर्टी आहे स्थित एखादं शेत आहे, सर मी याच्या प्रॉपर्टी मधून जाऊ की नाही. आमच्या दोघांमध्ये वाद आहे, आमचे खूपच चांगले रिलेशन आहे, आम्हाला प्लेट आणि डब्ल्यू दाखल करायचं नाही, त्याच्या घरी समज गेला नाही पाहिजे, माझ्या घरी समज झाला नाही पाहिजे, उगीच रिलेशन खराब व्हायला नको, म्हणून आपण कोर्टात एक ओपिनियन घ्यायला चाललो. कोर्ट काय म्हणतं, मग कुणी नाही जायचं, कोणाला ऑब्स्टेंड करणार आहे कोर्ट, म्हणजे तुम्ही इथून न जाता इकडून वापरा रस्ता. ठीक आहे, ऑब्स्टेंड फ्रॉम डुईंग म्हणजे एखादी गोष्ट न करण्यासाठी ही कोर्ट ओपिनियन देऊ शकतात. सम पर्टिक्युलर ऍक्ट स्पेसिफाईड इन द अग्रीमेंट अँड रिलेटिंग टू द मॅटर इन डिस्प्यूट. जे काय दोघांमध्ये रिलेटिव्ह मॅटर डिस्प्यूट मध्ये आहे त्या गोष्टीला घेऊन कोणावर कोणी जायचं, कोणी नाही जायचं, कोणी काय करायचं, कोणी नाही करायचं हे कोर्ट त्यांना सांगू शकतं. किती पॉईंट आहे, सम ऑफ मनीचा पॉईंट आहे, प्रॉपर्टीचा आहे आणि व्हॉट टू डू ऑर व्हॉट नॉट टू डू. ओके, ठीक आहे, एखाद्याचं ऑब्स्टेंड फ्रॉम डुईंग मीन्स व्हॉट नॉट टू डू ऑर व्हॉट टू डू, काय करायचं. अग्रीमेंट लॉ मे बाय अग्रीमेंट बी स्टेटेड इन द फॉर्म ऑफ इश्यू. मग आता ते अग्रीमेंट जे आहे ना त्यालाच एका इश्यूच्या फॉर्मॅट मध्ये कोर्ट बसवणार आहे. कळलं का, की मग हा जाणार होता आपण नाही जाऊ शकलो, तर मग आता काय करायचं, त्यांनी काय करायचं, मग आता तुम्ही दोघांना जे पाहिजे सॅटिस्फॅक्शन ते कोर्ट सांगेल, त्या अग्रीमेंटला इश्यूच्या फॉर्म मध्ये कोर्ट सांगेल आणि मग कसं कसं प्रकारे करेल. या पूर्ण रूल मध्ये डिनाय कुठेच नाही आहे, डिनाय पार्टी अलिगेशन कुठेच नाही. आपण पाहिलं ना सेक्शन 90, सेक्शन 90 ची ऑर्डर पण आहे. मग आता इश्यूज त्याच्या अग्रीमेंटवर, अग्रीमेंट कशा कशाचा असू शकतो, सिव्हिल मध्ये पैशाचा असू शकतो, प्रॉपर्टीचा असू शकतं, किंवा मी काय करावं किंवा काय नाही करावं, तर हे तिन्ही त्यांनी स्पेसिफिकली दिले ए बी सी. मग याच्यात आणि पुन्हा म्हटलंय या रूल मध्ये की जे काही कोर्ट निर्णय देईल अफर्मेटिव्ह देऊ किंवा निगेटिव्ह देऊ ते आम्हाला मान्य. मग हे शाल डू ऑर ऑप्शन आहे ना, इजमेंटचा राईट जाऊ का, ठीक आहे, मी काय करावं नाही करावं, मी जाऊ कसं त्यांच्या याच्यातून, त्यांचं तर म्हणणं नाही, ठीक आहे की नाही. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. सेव्हन पॉईंट घे रूल, नंतर स्पेशल ची तुम्हाला ऑर्डर सांगते, म्हणजे तुम्हाला हे पॉईंट लक्षात येईल. रूल सेव्हन, कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट अग्रीमेंट वॉज एक्झिक्युटेड इन अ गुड फेथ मे प्रोनाऊन्स अ जजमेंट. आता हे जे वरचं अग्रीमेंट आहे ना, वरच्याच अग्रीमेंट बद्दल बोलतोय कोर्ट, की सॅटिस्फाईड दॅट अग्रीमेंट वॉज एक्झिक्युटेड इन अ गुड फेथ. तुम्ही जे अग्रीमेंट केलं होतं, एक्झिक्युट म्हणजे काय, अग्रीमेंट बनवलं तुम्ही त्याच्यावर तुमची इम्प्लिमेंटेशन सुरू आहे, ते जे एक्झिक्युशन आहे गुड फेथ मध्ये बनवलं का पाहिजे पहिले, नाही तर उगीच बॅड फेथ मध्ये बनवलं, तुमचा काहीतरी दुसऱ्याच इंटरेस्ट आहे, उगीच ओपिनियन साठी कोर्टाला केस देतात आणि जजमेंट काढून आणत आहे, ते जजमेंट मग दुसरीकडे पुरावा म्हणून घेऊन चालले, हे कोर्ट पहिले बघणार आहे मात्र. आणि मग काय करेल कोर्ट, त्याच्यावर जजमेंट प्रोनाऊन्स करेल. वेअर द कोर्ट इज सॅटिस्फाईड आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी ऍज इट डीम्स प्रॉपर, ठीक आहे की नाही, मग इन्क्वायरी करेल जशी त्याला योग्य वाटली, दॅट द अग्रीमेंट वॉज ड्युली एक्झिक्युटेड बाय द पार्टीज, गुड फेथ मध्ये बनवले का हे पाहिजे पहिले, दॅट दे हॅव अ सबस्टेन्शियल इंटरेस्ट इन द डिसिजन ऑफ द क्वेश्चन अपोसेट. सबस्टेन्शियल इंटरेस्ट आहे का दोघांचा तेही पाहिलं जाईल. दॅट द सेम इज फिट टू बी ट्राईड अँड डिसाइडेड. मला जसा ओपिनियन साठी सूट आलेला आहे तर तसं मला कराव केलं पाहिजे का मी याच्यावर, ठीक आहे की नाही. काही जर वाद उत्पन्न होत असेल, कोणी एक जर पॉईंट म्हटला तिथे मी डिनाय करतो, तिथे रेग्युलर इश्यूज फ्रेम करण्यात येईल, तुमच्या अग्रीमेंटवर इश्यू फ्रेम होणार नाही, ठीक आहे. तर त्याला करायला हवं की नाही हे ट्राईड अँड डिसाइडेड, ठीक आहे की नाही, मी ट्राय करावं का या मॅटरमध्ये, अशा प्रकारे हे कोर्ट ठरवेल.
It shall proceed to record and try this issue and state if finding a decision thereon in the same manner as if the issue had been framed by the court. मग कोर्ट काय करेल तशा प्रकारे इश्यू फ्रेम करेल. जशी इश्यू फ्रेम करण्याची पद्धत आहे तसंच करेल कोर्ट. पण इथे काय हो फक्त डिनाय अँड असर्टेशन येत नाही आहे डायरेक्टली पार्टीचं. And shall upon the findings or decision on such issues pronounce a judgment according to the term of agreement and upon the judgment so pronounce a decree shall follow. मग जसं तुमचं अग्रीमेंट होतं त्याच प्रकारे तेवढ्या पुरतंच इश्यू करणार आणि त्याप्रकारे तुम्हाला जजमेंट देणार आणि डिक्री शाल फॉलो. ओके, नंतर काय मिळणार तुम्हाला?